आमदनी 98, खर्चा रुपया अशी उल्हासनगर महानगरपालिकेची स्थिती झाली आहे. विकास कामांच्या आड आयुक्तांना लक्ष करू पाहणाऱ्या नगरसेवकांना जोरदार चपराक देत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी एक श्वेत पत्रिका सादर केली आहे, ज्यात महापालिकेकडे आवश्यक असलेल्या निधींचा अभाव असल्याचं स्पष्ट होत आहे. श्वेतपत्रिका काढण्याची वेळ आली असं म्हणता येत नाही आहे. तसं तर प्रत्येक संस्थेने आपली श्वेतपत्रिका जाहीर करावी असं म्हटलं, असं करण्यासही काही हरकत नाही. मी इथं जेव्हा रुजू झालो, म्हणजे 4 जूनला ह्या महापालिकेमध्ये आयुक्तपदाचा पदभार घेतला आणि 2 महिन्यामध्ये माझ्यासमोर ज्या ज्या समस्या आल्या त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की खर्चाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि उत्पन्न त्याला सपोर्टिंग नाही. पण लोकांच्या अपेक्षा वाढवल्या जात आहेत, पण आपली किती क्षमता आहे आणि ताकद आहे याप्रमाणे इथं होत नाही असं जेव्हा माझ्या लक्षात आलं, त्यावेळेस याची श्वेतपत्रिका आपण तयार करू आणि ही आमचे पदाधिकारी, स्थानिक जनता आणि सर्वांसाठी ती खुली करावी अशा प्रकारचा एक विचार आला आणि त्याप्रमाणे ही आज आपण तयार करून लोकांसाठी खुली केलेली आहे. यामध्ये प्रत्यक्षामध्ये मला जेव्हा इथं रुजू झालो त्यावेळेस असं लक्षात आलं की 85 ते 100 कोटी दायित्व आज माझ्याकडे आहे आणि वार्षिक उत्पन्न त्याला सपोर्टिंग नाही. आता याच्यामध्ये श्वेतपत्रिकेमध्ये आम्ही जे कॅल्क्युलेशन्स केले त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 36 कोटी रुपये हे वर्षामध्ये खर्चासाठी उपलब्ध होतात आणि त्या 36 कोटीचा जर विचार केला तर निव्वळ कुठलीही कामं केली नाही तरी आपल्याला ही परतफेड करायला 3 वर्ष त्या 100 कोटीला लागले असते. आणि प्रत्यक्षात जेव्हा हे आम्ही वर्कआउट केलं तर दायित्व जवळजवळ 335 कोटीचं याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल आणि यामध्ये 500 कोटी रुपये जवळजवळ दंडनीय व्याजासहित MIDCचं जे देणं आहे ते त्याच्यात धरलेलं नाही. म्हणजे जवळ 835 कोटी आपण आज मायनसमध्ये आहोत. अर्थात जकातीचं उत्पन्न बंद झालेलं आहे आणि आपण मोस्टली अनुदानावर आणि मालमत्ता करावर अवलंबून आहे आणि ही बाब विचारात न घेता जर आपण दायित्व वाढत राहिलो तर काही दिवसांनी आपल्याला पाणीपुरवठासुद्धा चालवता येणार नाही आणि गावातली स्वच्छताही करता येणार नाही, कारण जे काम करतील त्यांना पैसेच आपण देऊ शकणार नाही. आणि म्हणून ही श्वेतपत्रिका आपण तयार केली, जनतेसाठी खुली केली आणि यामध्ये माफक अपेक्षा पदाधिकाऱ्यांच्या आणि जनतेच्या असाव्या यासाठी ती सर्वांसाठी खुली केलेली आहे. यापुढे आपण कामकाज करताना आता योगायोगानं केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून फार मोठ्या अनुदानाच्या योजना पुढे आणलेल्या आहेत की ज्यामध्ये अमृत अभियान आहे, ज्यामध्ये नगरोत्थान योजना आहे, ज्यामध्ये 70% शासनाचं अनुदान मिळतं आणि 30% महानगरपालिकेला स्वतःचा हिस्सा त्यामध्ये टाकावा लागतो. त्यांच्याकडे अनुदानं मागणी करून शहरामध्ये विकास कामं केली जावीत. त्याचप्रमाणे स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत किंवा आमदार खासदार निधीतून कामं घ्यावी किंवा जिल्हा नगरोत्थान योजना आहे त्यातून कामं घ्यावी की ज्यामध्ये आपल्याला 100 रुपये खर्च करण्याच्याऐवजी 30 रुपये खर्च करून 100 रुपयाची कामं करता येतील. तसेच MMRDAच्या माध्यमातून सुद्धा काही विकास कामं केली जातात, त्यातही आपल्याला पाठपुरावा करून काही कामं करता येईल. अशा प्रकारचं सर्वसन्माननीय पदाधिकारी सदस्य यांना मी विनंती केलेली आहे की तुम्ही त्यासाठी प्रयत्न करावेत आणि शहरातली जी मोठी विकास कामं जी आहे ती शक्यतो महापालिकेच्या निधीतून घेतली जाऊ नये आणि शहरवासियांचे जे निकडीचे प्रश्न जे आहेत किंवा रस्त्यामध्ये खड्डे जो आता सध्या जो गाजणारा विषय आहे की लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे तो आणि पाणीपुरवठा किंवा स्वच्छता या बाबीकडे केंद्रित करावं लागेल.